फ्रेंड्स, मी डॉक्टर अमृता डोक, डॉक्टर अमृता स्किन केअर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. स्किन, हेअर, कॉस्मॅटिक आणि होमिओपॅथी या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. स्किन आणि कॉस्मॅटिक या विषयावर जर तुम्ही यूट्यूबवर सर्च केलं तर बरेच चॅनल्स आपल्याला मिळतात, पण ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये असतात. म्हणून खास मराठी प्रेक्षकांसाठी आणि मराठी श्रोत्यांसाठी आम्ही हा चॅनल मराठीमध्ये घेऊन आलो. असं म्हणतात, स्किन इज द रिफ्लेक्शन ऑफ माइंड अँड स्किन इज द रिफ्लेक्शन ऑफ इंटरनल वेलनेस. आणि याचमुळे आजकाल लोक स्किनच्या बाबतीत किंवा कॉस्मॅटिक्सच्या बाबतीत फार जास्त अवेअर झालेत. आणि लोक स्किनच्या बाबतीत, कॉस्मॅटिक्सच्या बाबतीत जे काही आर्टिकल मिळतात किंवा जे काही व्हिडिओ असतात पाहायला मिळतात ते फॉलो करतात किंवा ते व्यवस्थित जाणीवपूर्वक ऐकून घेतात. आणि याचमुळे लोकांचा अवेअरनेस वाढला आहे. म्हणून आपण या चॅनलमध्ये वेगळेवेगळे स्किन डिसीज, स्किनचे टाईप्स, पुन्हा केसांच्या समस्या हे सगळं डिस्कस करणार आहोत. तर आजचा माझा पहिला व्हिडिओ जो आहे तो आहे स्किन टाईप्स याबद्दल, म्हणजेच त्वचेचे प्रकार. आता त्वचेचे प्रकार हे त्वचा गोरी आहे, सावळी आहे की काळी आहे ह्या रंगावरून ठरत नाहीत, तर त्वचेचे प्रकार ठरतात त्वचेच्या पोतावरून. म्हणजेच कोरडी त्वचा, तेलकट त्वचा आणि संमिश्र त्वचा, म्हणजेच ड्राय स्किन, ऑइली स्किन आणि मिक्स स्किन असे तीन प्रकार पडतात त्वचेचे. आता ड्राय स्किन म्हणजे काय? तर कोरडी त्वचा किंवा रुक्ष त्वचा. मुळातच आपल्या सर्वांच्या त्वचेच्या खाली सिबॅशियस ग्लँड्स नावाच्या पेशी असतात. या पेशींमधून सिबम नावाचं एक तेलकट चिकट द्रव जो असतो तो स्त्रवला जातो, म्हणजेच सिक्रेट होतो. आता या सिबमचं प्रमाण जर जास्त असेल तर सतत त्वचेवर तेल येतं आणि त्वचा तेलकट होते. आणि सिबमचं प्रमाण जर कमी असेल तर त्वचा कोरडी राहते. तर कोरड्या त्वचेच्या लोकांमध्ये सिबमचं प्रमाण कमी असल्यामुळे त्वचा ही कोरडीच असते. आणि कोरड्या त्वचेला तसा फार काही मेंटेनन्स नसतो. ऋतूंनुसार पाहायला गेलं तर पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात या त्वचेच्या व्यक्तींना फार काही मेंटेनन्स नसतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांना पिंपल्स येत नाही. मात्र अशा व्यक्तींसाठी हिवाळा हा थोडासा त्रासदायक ऋतू असतो, कारण हिवाळ्यात मुळातच वातावरणातील कोरडेपणामुळे यांची त्वचा अजून कोरडी होते आणि त्यामुळे त्वचेची सालं निघतात, त्वचा ओढली जाते, त्वचा पांढरी पडते. पुढचा प्रकार आहे ऑइली स्किन. ऑइली स्किनच्या लोकांमध्ये सिबम ग्लँड्सचं प्रमाण हे जास्त असतं, त्याच्यामुळे चेहऱ्यावर सततच दर थोड्या वेळांनी सतत ऑइल सिक्रीट होतं आणि चेहरा तेलकट तेलकट दिसतो. या टाईपच्या लोकांना सतत चेहरा धुवावा लागतो. किमान दिवसातून 2 ते 3 वेळा चेहरा धुवावा लागतो, अन्यथा चेहरा फार तेलकट दिसतो. आणि या लोकांमध्ये सर्वात प्रामुख्याने आढळणारी समस्या म्हणजे पिंपल्स. कारण पिंपल्स येण्यामागचं कारण हेच असतं की एक्सेसिव्ह ऑइली सिक्रिशनमुळे स्किन पोर्स, म्हणजे त्वचेची जी रंध्र असतात ती ब्लॉक होतात आणि ती ब्लॉक झाल्यामुळे पिंपल्स तयार होतात. या व्यक्तींसाठी पावसाळा आणि उन्हाळा हे फार त्रासदायक ऋतू असतात, कारण मुळातच गर्मी वाढलेली असते, त्वचेवर घाम जास्त येत असतो आणि त्यात पुन्हा ऑइल सिक्रिशन, त्यामुळे सततच्या तेलकटपणामुळे त्वचेवर अजून अजून पिंपल्स येतात. त्या मानाने या लोकांना हिवाळा हा फार सुसह्य जातो, कारण त्यावेळेस त्यांना फार मेंटेनन्स करावा लागत नाही. जरी वातावरणातली हवा कोरडी असली तरी देखील यांची स्किन मुळातच ऑइली असल्यामुळे ती मॉइश्चराइज होते आणि कोरडेपणा किंवा चेहरा ओढल्यासारखा वाटणे असे प्रकार यांच्या बाबतीत घडत नाही. आता पुढचा प्रकार आपण पाहूयात, तो म्हणजे संमिश्र त्वचा. संमिश्र त्वचा म्हणजे टी झोन ऑइली असतो किंवा टी झोन ड्राय असतो. आता टी झोन म्हणजे नक्की कोणता? तर कपाळाची ही आडवी बाजू आणि कपाळाच्या खाली हनवटीपर्यंत उभी बाजू याला टी झोन असं म्हणतात. तर टी झोन जेव्हा ऑइली असतो तेव्हा बाकीची त्वचा ड्राय असते, आणि जेव्हा टी झोन ड्राय असतो तेव्हा बाकीची त्वचा ही ऑइली असते. आता अशा व्यक्तींना यांच्या चेहऱ्याला किंवा यांच्या स्किनलाही फारसा मेंटेनन्स लागत नाही. यांची त्वचा हिवाळ्यात कोरडीही पडते आणि उन्हाळ्यात त्यांना थोड्याफार प्रमाणात पिंपल्सही येऊ शकतात, पण या गोष्टी मॅनेजेबल असतात. हे ऑइली स्किनच्या लोकांसारखं इतका त्रासदायक प्रकार होत नाही. आता ऋतूंनुसार चेहऱ्याच्या किंवा त्वचेच्या प्रकारांबद्दल आपण माहिती पाहिली. आता आपण पाहूयात कॉस्मेटिक्स कसे वापरायचे. कुठलंही कॉस्मेटिक्स वापरताना पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते कोणीतरी ऑथोराइज्ड माणसांनी किंवा
त्वचारोग तज्ज्ञांनी किंवा प्रॉपर कन्सल्टंट्सनी प्रिस्क्राईब केलेलं असेल तर त्याचे नक्कीच फायदे होतात. पण जर याचं त्याचं ऐकून किंवा मेडिकल शॉपिंगमधल्या तिथल्या मुलाचं ऐकून जर तुम्ही घेत असाल कॉस्मेटिक्स आणि जर यूज करत असाल तर तुम्ही त्वचेचं नुकसान करताय. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही कोणतंही प्रॉडक्ट जेव्हा वापरता तेव्हा तुम्ही ते नेहमीच ब्रँडेड प्रॉडक्ट आणि चांगल्या क्वालिटीचं वापरणं गरजेचं आहे. जे तुम्ही प्रॉडक्ट किंवा जे कॉस्मेटिक वापराल ते कोणत्या स्किनसाठी बनलंय आणि आपल्या स्किनचा प्रकार कोणता आहे याच्या ताळमेळ धरून त्यानुसार आपण ते सिलेक्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे जसं की जर तुमची त्वचा कोरडी असेल तर कोरड्या त्वचेच्या लोकांसाठी जे मलम वापरायचं असतो ते मलम हे क्रीम बेस्ड असलं पाहिजे. क्रीम बेस्ड याचा अर्थ, क्रीम बेस्ड मलम याचा अर्थ ते मलम लावल्यानंतर चेहरा किंवा त्वचा ही थोडीशी तेलकट राहते किंवा थोडीशी ओलसर राहते, मॉइश्चराइज होते, तर कोरड्या त्वचेच्या लोकांना याचा फायदा होतो. पण जर ऑइली त्वचेच्या लोकांनी क्रीम बेस्ड मलम वापरलं तर त्यांना नुकसानच होईल, कारण मुळात ऑइल जास्त आहे आणि त्यात तुम्ही अजून क्रीम बेस्ड म्हणजे अजून तेलकट क्रीम एखादं लावलं तर अजून पिंपल्स येणार. यासाठी जे लोक ऑइली स्किन ज्यांची आहे त्यांनी जेल बेस्ड मलम वापरावं की ज्याच्यामुळे तात्पुरता तेलकटपणा राहील आणि नंतर पूर्ण त्वचा कोरडी होईल आणि यामुळे पिंपल्सचं प्रमाण कमी होईल. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्यात की आपली त्वचा कोणती आणि आपण कोणत्या प्रकारचं मलम वापरलं पाहिजे. ज्यांची मिक्स स्किन आहे त्यांनी उन्हाळ्यामध्ये जेल बेस्ड क्रीम वापराव्यात आणि हिवाळ्यामध्ये क्रीम बेस्ड किंवा क्रीम बेस्ड मलम वापरावेत. या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला आणि त्यानुसार जर आपण जे प्रॉडक्ट्स वापरणार आहोत किंवा जे कॉस्मेटिक्स वापरणार आहोत ते वापरले तर त्वचेची हानी कधीच होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्या ऋतूंमध्ये आपण जर भरपूर पाणी पिलो, व्यवस्थित सगळा आहार घेतला, सर्व प्रकारची फळं खाल्ली, चांगला उत्तम व्यायाम केला घाम निघेपर्यंत, तर या सगळ्याचा नक्कीच त्वचेवर चांगला परिणाम होतो. तुमची त्वचा तजेलदार होते आणि त्वचेवर एक वेगळाच ग्लो येतो. तर हा माझा त्वचेचे प्रकार हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात, तो व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त जर वाटला असेल तर तो लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला माझ्या चॅनलच्या बाबतीत पुढचे अपडेट्स जे आहेत ते मिळतील. आणि पुढचा व्हिडिओ आपला असणार आहे, पुढचा टॉपिक असेल सेन्सिटिव्ह स्किन.